ट्रकनं मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात कणेरीवाडी इथल्या माईल एकरांचा मृत्यू झाला आज सकाळी सव्वा आठ वाजता पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी इथल्या हॉटेल वैभव समोर ही घटना घडली पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतलंय कणेरीवाडी इथल्या माईल एकरांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती कणेरीवाडी इथल्या छत्तीस वर्षीय सरिता संजय कोळी या गोकुळशिरगाव औद्योगिक वसाहतीत कामाला होत्या आज सकाळी आठ वाजता मुलगा निखिलच्या गाडीवरून त्या कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या महामार्गावर हॉटेल वैभव समोर आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेनं भरधाव वेगात चाललेल्या आयशर ट्रकनं त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली त्यामुळे अठरा वर्षीय निखिल संजय कोळी हा ट्रकच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली सापडला तर सरिता रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्या अपघातात दोघेही मायलेकर गंभीर जखमी झाले पोलीस आणि महामार्गावरील प्रवाशांनी दोघांना उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी निखिलला मृत घोषित केलं तर गंभीर जखमी झालेल्या सरिता यांच्यावर उपचार सुरू केले दुपारी सरिता यांचा मृत्यू झाला सरिता मूळच्या कर्नाटकातील आहेत त्यांचे पती संजय कोळी यड्राव इथं राहतात तर सरिता दोन मुलांसह कणेरीवाडी इथं भाड्याच्या घरात राहत होत्या मायलेकरांच्या या अपघाती निधनानं कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली होती गोकुळशिरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त वाहनासह ट्रक चालक उमेश श्रीवास याला ताब्यात घेतलाय या अपघाताचा तपास सहाय्यक फौजदार रावसाहेब हजारे करत आहेत